विठ्ठलराव सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि कृषी विभागामार्फत तुमचं अभिनंदन धन्यवाद सर सर विठ्ठलराव भोसले राहणार जळगाव तालुका जिल्हा संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद इथले हे शेतकरी यांचं अभिनंदन करण्यामागचं कारण असं आहे की यांनी देशामध्ये डाळिंबाच्या बाबतीत नवीन व्हरायटीचं संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यापैकी तुम्ही पहिले हो। आहेत आणि त्या व्हरायटीचं नाव त्यांनी शरद किंग हे दिलेलं शेतकरी बंधू विठ्ठलराव भोसले यांना जे शरद किंग डाळीम या नावाची नोंदीचं जे प्रमाणपत्र मिळेल ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे जे सर्टिफिकेशन दिलेलं आहे ते दिलेलं आहे प्रोटेक्शन प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट दोन हजार एक या कायद्याअंतर्गत की इंग्रजीमधलं नाव आहे ते जर तुम्ही पीक वन संरक्षण आणि शेतकरी हक्क का कायदा दोन हजार एक चाका यानुसार त्यांना मिळालेला आहे भगव्यामधलंच हे सिलेक्शन आहे म्हणून तुम्ही सांगताय हो oh. आणि भगव्यामधले सिलेक्शन करून तुम्ही हा शरद किंग हा नवीन वाहन तुम्ही आता नोंदणीकृत केला म्हणजे रजिस्टर केलेला आहे तर भगवा पूर्वीचा आणि आताचा तुमचा शरद किंग काय फरक आहे याच्यामध्ये सर हा भगव्यामधलंच वेगळं झाड होतं आणि त्याच्यातून हे सिलेक्शन केलेलं आहे आता याचे वेगळेपणाचे पाच सहा मुद्दे जे आहेत एक याचा कलर खूप चांगला आहे हाँ. साइज खूप चांगली आहे भगव्यापेक्षा आणि युनिफॉर्म फ्रूट साइज येते भगवा वन चांगलाच आहे पण त्याच्यात आणि वन फ्रूट म्हणजे सहाशे ग्रॅमचे फळं मिळतील चारशेचे मिळतील दोनशेचे मिळतील अगदी सत्तर ऐंशी ग्रॅमपर्यंत व्हेरिएशन येतं ज्यावेळेस आपण शॉर्टिंग करतो तर पाच ग्रेडपर्यंत शॉर्टिंग होतं याच्यात <स्थारिक> तसं नाही आहे तुम्ही कोणतंही झाड बागा फळं बागा युनिफॉर्म <स्थारिक> फ्रूट साईज आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्के फळं दोनशे पन्नासच्या वरती होता की ज्याला मार्केटमध्ये नंबर एक ग्रेड किंवा ए ग्रेड समजलं जातं हो आणि डाळिंबामध्ये ए ग्रेडचेच पैसे होता डाळिंबामध्ये क्वांटिटी काढून पैसे होत नाही ज्या शेतकऱ्याला दोनशे पन्नासपेक्षा क्लीन माल काढता आला अशाच शेतकऱ्याच्या डाळिंबामध्ये पैसे होतात आणि हा वान आ, त्याला शंभर टक्के पूरक ठरतो की याच्यात खालच्या अगदी तुम्ही आता हे बघा शेंड्याला फळ लागलं आहे पण त्याची साईज छोटी होत नाही याच्यात तुम्हाला बघा ऐंशी पंच्याऐंशी टक्के फळं एकाच साईजचे आहे पण ह्या वानाचा जो गुण आहे आता हे फळ बघा हे अगदी रिफ लागलं तेव्हा रिफिल साईज होती आणि आज आता त्याचं साडेतीनशे ग्रॅमपेक्षा जादा वजन आहे आता हे बघा हे बघा किती बारीक काडीला लागलं ला आहे ला, तरी तीनशे ग्रॅमपेक्षा जादा आहे आता ही रिफिल्सपेक्षा बी बारीक काडी आहे बघा त्याचे साईज आणि हे हे बघा आता हे बघा हे शेंड्याला लागले आहेत हे वरतून खाली आलं आहे पण हे बघा तर फ्रूट साईज तुम्हाला फळं कुठंही लागली आणि जाड यायला लागलं तर ते मोठंच होतं या इकडे हां आता हे बघा आता हे बारीक काडीचं फळ आहे आणि हा कॅलेक्स शॉर्ट आहे हा कॅलेक्स एकदम शॉर्ट आहे आणि फळ बघा तुम्ही हे बारीक काढीला लागलेलं हे रिफिल साईजचं फळ आहे आणि कलर बघा तुम्ही अगदी आकर्षक चमकदार रंग आहे हे बघा रंग आता तुम्ही कोणतंही झाड बघा प्रत्येक झाड तुम्हाला एक दुसऱ्या झाडाचे असं कॉपी केल्यासारखं वाटतंय कोणत्याही झाडाची तुम्ही फ्रूट साईज कलर आणि हे बघा अगदी युनिफॉर्म चमकदार तुम्हाला ते दिसतंय ट्रनेजही खूप चांगलं आहे हाहीसुद्धा लोड थोडा जादाच झाला आहे थिनिंग केली असती तर अजूनसुद्धा याचा हे आता हे बघा हे मी तुम्हाला दाखवतो आहे तोडूनच दाखवतो आहे आता हे किती बारीक यायला लागलं आहे तरी पण अबाऊ साडेतीनशेच्या आसपास आहे तर असं तुम्हाला कुठंही फळ लागलं तरी त्याला साईज येते म्हणजे शेणेला फळ लागलं तरी ने? सुद्धा त्याला दोनशे पन्नास पेक्षा जादा साईज येते भागव्या मध्ये काय होतं ते बारीक राहतं अगदी बारीक शंभर ग्राम राहतं किंवा त्याच्या खाली पण राहतं तर व्हेरिएशन भागवा वानात आहे डाळिंबाचा व्यापार करणारे पण काही व्यापारी तुमच्या बागेला भेट देऊन गेलेले हो बरोबर आहे हो, हो। काही निर्यात करतात काही देशांतर्गत पाठवतात त्यांचं काय मत आलं त्यांचं मत खूपच चांगलं होतं केडी चौधरी साहेब स्वतः आले होते त्यांनी त्यांच्या युट्युब वर व्हिडिओ पण टाकला आणि ते खूपच प्रभावित झाले ते म्हणे की याला भगव्याला ही खूपच पाठीमागं टाकेल आजही इथं सौदा करा किंवा मार्केटला न्या हा। भगव्यापेक्षा याला पंधरा रुपये बारा रुपये वीस रुपये जादा मिळतात दोन, दोन ते अडीच लाख रुपये जादा राहतात दोन ते पर एकरणांनी जी जात विकसित केलेली आहे ते प्रयत्न करून आज या बागेमध्ये तीन वर्षापासून पासून फळं घेतात ही ज्यावेळेस बागेमध्ये मी आल्यानंतर मला ऐंशी टक्के एकसारखी फळं वाटली खरं तर, तर भगव्यामध्ये लहान गोटीचं प्रमाण जास्त जा असतं आणि एकदम मोठा असतो मीडियम माल थोडासा कमी जास्त जा असतो परंतु ह्या मार्केटिंगच्या दृष्टीकोनातून ही मला फळं एकदम आकर्षक वाटली की मध्ये टिश्यू कल्चरची फळं आपण अनुभवली की ते आदळ आपटीमध्ये टच व्हायची फुटायची परंतु ही भगव्यापेक्षा ही टनक फळ मला वाटलं कलरही चांगला वाटला आणि आतून कापल्यानंतर ही अगदी ज्यावेळेस दाणे आपण खाल्ले सर्वांनी त्यावेळेस ते दानात कुठंही स्वत राहिला नाही सगळा एकदम म्हणजे त्याचा हे झाला ज्यूस झाला अशा पद्धतीचा हा शरद किंग आहे आणि मार्केटिंगच्या दृष्टिकोनातनं ह्याला खूप आकर्षक देखनरूप असल्यामुळं मार्केटिंगची कुठलीही अडचण येणार नाही आणि देशाच्या कानाखोपऱ्यात तर आम्ही माल पाठवणार हो परंतु एक्सपोर्ट होण्याला सुद्धा ही लायक हे फळ आहे त्यामुळे शरद किंग ही जात भविष्यात आपली ही प्रत्येकाच्या बागेत असावी प्रत्येकाच्या शेतात असावी जात असं प्रत्येकाला वाटणारं हे फळ मला वाटलं यावेळेस डोमेस्टिक लोकल मार्केट असतं त्यावेळेस पातळ सालीचा चालतो पातळ साल म्हणजे त्याचं रिलेशन किपिंग क्वालिटी आहे पण जेव्हा तुम्हाला लांब माल पाठवायचा आहे बांगलादेश दुबई युरोप तर तिथं साल खूपच महत्वाचं फॅक्टर हे करते मला दूरच्या मार्केटला जाण्यासाठी साल जाड असणं कारण की त्याचं सेल्फ लाईफच वाढतंय टिकाऊ क्षमता टिकाऊ क्षमता वाढते आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला कितीही दूरच्या बाजारपेठेत पाठवता येऊ शकतं त्याच्यामुळं हा महत्वाचा गुणधर्म आहे आणि अजून एक आहे की सनबर्निंग जाड सन उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर किती जातं आपल्याकडे इथं त्रेचाळीस पर्यंत जात आहे त्रेचाळीस पर्यंत फळं येतं पडलं की स्कॉर्चिंग होत असेल हो हो इथं जर भगव्यामध्ये जर तुमच्या बागेमध्ये शंभर कॅरेट निघत असतील तर इथं दहाच कॅरेट निघणार इतका फरक आहे साल जाड साल जाड असला आणि आता मी नुकतंच राजस्थान जाऊन आलो तर तिथं थंडीतलं क्रॅकिंग हा एक विषय आहे आणि क्रॅकिंग हा विषय सुद्धा साल जाडी संघ आहे जितक्या पातळ सालीच्या व्हरायटी तितकं क्रॅकिंग जादा जातं म्हणजे स्ट्रेसमुळं तर याची भगव्यापेक्षा जो अभ्यास एन आर सीने केलाय जवळजवळ तीस टक्क्यापर्यंत साल भगव्यापेक्षा जाड आहे दोन्हीमध्ये कॅलेक्समध्ये असा फरक येतो भगव्याचं कॅलेक्स थोडं मोठं राहतं शरद किंगचं कॅलेक्स असं मिटतं शॉर्ट राहतं आणि आता आपण ही फळं कापून बघू आणि दोन्हीची साल बघू आता हा भगवा आहे हा भगवा आहे आणि हा शरद किंग आहे आता तुम्ही बघा दोन्हीच्या सालीमधला फरक शरद किंगची साल बरीच जाड आहे कम्पेअर भागव्याची साल पातळ दिसते दाण्याचा रंगही बघा शरद किंगचा रंग, रंग थोडासा डार्क वाटतो भागव्याचाही लाल आहे पण कम्पेअर कमी वाटतो हा शरद किंग आहे याच्यातला हार्डनेस बागा आणि हा बागवा आहे याच्यातला हार्डनेस हे सहज वागतं हे वागत नाही आता ही जी तुमची बाग आहे ह्याचं वय काय किती वर्षाची हे चार वर्षाची आहे चार वर्षाची हो आणि तिसरं पीक आहे तिसरं पीक आहे आणि चार वर्षात एकही मरीचं झाड नाहीये आहे एकही झाड नाही बरं अजून तेल्या दिसत नाही पण उजून गैरसमज नको की तेल्या येणार किंवा मर येणार नाही असे आमचे दावे नाही झाड दिसतंय एका झाडावर किती माल असेल आता हा थोडा जादाच आहे हा पन्नास किलोपेक्षा आसपास येईल पंचेस ते पासष्ट किलो पर्यंत काही झाड सत्तर किलोचे आहेत पण साधारण चाळीस किलो माल सफिशियंट आहे एका झाडाचा आणि डाळिंबातले प्रॉब्लेम जर तुम्ही लोड कमी घेतला तर बरेच प्रॉब्लेम कमी करता येतात किती उत्पन्नाचा तुमचा दावा आहे दहा ते बारा टन घ्याव व्हरायटी सोळा टन देऊ शकते पण जर तुम्ही सोळा टन माल काढला तर मर तेल्या आणि बाकी रोगाचा प्रॉब्लेम वाढतो झाड वीक होतं त्याच्यामुळं दहा ते बारा टनच घ्यावं असा माझा आग्रह राहील याच्यावर चा सेटिंगही चांगलं होतं तर शेतकऱ्यांनी थिनिंग करून आपल्याला ऍव्हरेज फ्रूट साईज तीनशे प्लस येते त्या हिशोबाने गुणाकार करून तितकीच फळ घ्यावी जितकी दहा ते बारा टनासाठी याच्यामध्ये काट्याचं प्रमाण कसं आहे कमी आहे हाँ? कमी आहे काय होतं घास पण कम्पेअर भगव्यापेक्षा याला काटा कमी आ, अंतर का चा। आहे अंतर काय लागवडीच हिच चौदा बाय नऊ आहे पण ही मिडियम आहे पण दांडग्या जमिनी असेल तर पंधरा दहा कराव्या चौदा नऊ पेक्षा अंतर कमी करू नये पहिले एक पिकाला थोडासा फरक पडतो पण नेहमीसाठी डाळिंबामध्ये अंतर असलेलं केव्हाही चांगलं असं मला वाटतं शरद किंग नाव दिलं तुम्ही काय तुम्हाला का हे आदरणीय पवार साहेबाचं नाव आहे पवार साहेब शरदचंद्रजी पवार साहेब मी दोन हजारपासून डाळिंबात आहे आणि जेव्हा जेव्हा डाळिंबाला प्रॉब्लेम आले पवार साहेबांना ती एन आर सी असो त्याल्याचे पॅकेज असो दुष्काळीत मदत असो पैसे नव्हते तेव्हा रोजगार हमीतून दिलेले अनुदान असो तर त्याच्यातून एक उतराय होण्याचा प्रयत्न होता की बाबा आपण साहेबाचं नाव देऊ आणि या आपल्या व्हरायटीचं मेन कॅरेक्टर आहे साईज तर ह्या मोठ्या फळाला मार्केटमध्ये किंग साईज म्हणतात तर मग आपण त्याला शरद किंग असं त्याचं नामकरण करणं तुम्हाला जर शेतकऱ्याला घ्यायचे असतील तर काय प्रोसिजर ठेवलेले सर ह्या वर्षी कारण की चौकडं तेल्याचा प्रॉब्लेम आहे तर आपण याचा टिश्यू कल्चर करतो आहोत आणि ऑक्टोबरमध्ये टिश्यू कल्चर रोपं मिळतील ऑक्टोबर हां फक्त मी एकच सांगतोय की वन रजिस्टर झाला आहे अजून आमच्या मल्टी लोकेशनल ट्रायल्स गुजरातला कसा येईल राजस्थानला कसा येईल हे केलेल्या नाहीत ज्या शेतकऱ्यांना रिस्क घ्यायची इच्छा आहे नवं काही करायची इच्छा आहे त्यांनी यावं बघावं आणि त्यांच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार लावावं आता हे टिश्यू कल्चर करण्याचं जे प्रोसिजर आहे कुठं तुमच्याकडे लॅब आहे का माझ्याकडे नाही आहे पण सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची लॅब आहे म्हणजे ते हो हो नाशिक नाशिकमध्ये आणि तिथं आपण करतो आहोत तिथं हो मग त्याला जे लागणारे मटेरियल ते तिथून घेऊन जा हो आणि तिथं टिश्यू कल्चरच्या च्या लाभमध्ये त्याप्रमाणे ते तयार करणार हो होलमत हो, हो, हो. आता काही प्लांट आपण तिथं पण लावले पण सुरुवातीचा लॉट इथून प्लेम खीड रोगा बाबतीत काय हाँ. भगवावर जेवढ्या वानावर जेवढे रोग किडी येतात ते याच्यावर येऊ शकतात कारण की ऍज अ शेतकरी म्हणून मी याच्यात एखादा रेजिस्टन्स आहे आणि एखादा रोग कमी आहे असा दावा करायला माझ्याकडे कोणतीच यंत्रणा नाही आहे सर म्हणजे शेतकऱ्याची दरवर्षी आतापर्यंत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी किती असेल सर दरवर्षी तीन ते चार हजार गेल्या वर्षी चार हजारापेक्षा जादा शेतकरी आले दरवर्षी चार हजार शेतकरी येतात कुठून येतात कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि अख्खा महाराष्ट्र हे दोन शेतकरी येतात कारण की आमचा आग्रहच राहतो कारण की काय होतं की आता कुणी फेसबुकवर एक कमेंट टाकली की ही रोग सोलापूर मध्ये ह्या वराचा साल पातळ आहे कुणीतरी सांगतो की हिच्यावरतीला येतो कुणीतरी सांगतो तिथं मरच आहे तर आम्ही इन्व्हाइट करतो की तुम्ही या बघा आणि मग चांगल्या वाईट ठरवा तुम्ही पाहणी हो तर तुमच्याकडे आहे हो सुपर सुपर भगवा आहे तर ही पाहणी केल्यानंतर सुपर भागवा मध्ये आणि या शरद किंग मध्ये काय तुम्हाला फरक जाणवला का हो शंभर टक्के ना सुपर भगवाला कलर लवकर येत नाही याला कलर फास्ट येतो सगळ्यात मेन जी साईज जी आहे ती साईज एकदम साडे चारशेच्या जा, पुढेच मिळाली ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत साईज एकदम परफेक्ट आहे जो सुपर भागवा आहे तर त्याची साईज काय येते आणि कोणत्या ग्रेडचा किती माल येतो होत त्याच्यात सुपर भागामध्ये ना साधारणतः दीडशे ते अडीचशे तीनशे पर्यंत साईज सर्वात जास्त असते जास्त असते आणि जम्बो साईज जी मोठी ज्याला आपण म्हणतो साडेचारशे प्लस ते सहाशे या दरम्यानची साईज एकदम म्हणजे दहा कॅरेट मध्ये कुचित दोन चार किलो माल निघतो फक्त बरं बरं आता तुम्ही काय फळं फोडून पण पाहिले हो ते जर तर फळं फोडून पाहिलं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वेगळं पण काय वेगळं पण म्हणजे साल जे आहे सालीची जाडी एकदम जास्त आहे इतर याच्या फळांपेक्षा साल जाडा असल्यामुळे एक्सपोर्ट साठी किंवा माल बाहेर पाठवायसाठी तो जास्त दीर्घकाळ टिकू शकतो हा सगळ्यात मोठा बेनिफिट एक्सपोर्ट मध्ये हे जर सुपर भागवा असतं ते टोटल बाहेरचे जे बाहेर उन्हा हो उन्हाचे पूर्णपणे सनमिंग झाला आणि नऊ वर्षापासून डाळे नऊ वर्षापासून पासून सुपर सुपर भागाव होता थोडा एक एकर आराख तापन होता शरद किंग मध्ये एव्हरेजली चारशे ग्रॅम नव्वद टक्के फळ बरोबर आणि पाच दहा टक्के मागं पुढं भापर सुपर सुपर भागाव मध्ये सुपर भागाव जवळजवळ असं म्हणा तुम्ही शंभर ग्राम पासून पाचशे ग्रामपर्यंत म्हणजे व्हेरिएशन भरपूर आता बांगल्यामध्ये जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के माल चांगला जातो तर त्याच्यासाठी तुमची साल आणि ॲव्हरेजली वजन तीनशे प्लस आणि साल जाड पाहिजे तर तुमचा बांगलासाठी माल सिलेक्ट करतात आणि कलर महत्वाचा कलर एकसारखा कलर तो एकदम महत्वाचा आणि भागव्यापेक्षा याला एकदम कलर छान वाटतो